फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 रिमेनिंग पार्ट, पार्ट टू, पेपर फर्स्टचा पार्ट टू. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया क्वेश्चन नंबर 51. खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? अ, श्रवण क्षमता आंशिक कमी होते, बहिरेपणा येतो. ब, पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो. क, गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. ड, मानवाची विचारक्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो. आणि ई, उच्च रक्तदाब बीपी निर्माण होतो. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, अ ब क ड ई हे दुष्परिणाम आहेत. क्वेश्चन नंबर 52. खालील विधानाचा विचार करा. अ, दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब, ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 53. विद्युत चुंबकीय लहरीची पुढील पैकी कोणती उदाहरणे आहेत? अ, दूरदर्शन लहरी. ब, अतिनील किरणे. क, क्ष किरणे. ड, सूर्यप्रकाश किरणे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, अ ब क आणि ड. क्वेश्चन नंबर 54. अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो या संदर्भात पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? अ, अभ्रक विजेचा सुवाहक आहे. ब, अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, फक्त ब. क्वेश्चन नंबर 55. डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपणास? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखा वाटेल. क्वेश्चन नंबर 56. पुढील दोन विधानापैकी कोणते अयोग्य आहे? अ, अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. ब, अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, दोन्हीही नाही. क्वेश्चन नंबर 57. इसबगोल जी की पोटाच्या विकारावर वापरले जाते आणि कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते? आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, प्लँटगो ओव्याटा. क्वेश्चन नंबर 58. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, 1 लिटर. क्वेश्चन नंबर 59. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? अ, उपदाने ही उपचारमधून स्टेरॉइड्स सारखी असतात. ब, स्टेरॉइड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त अ. क्वेश्चन नंबर 60. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, चितळ. क्वेश्चन नंबर 61. 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिट्युटरीस एका अपघातात गंभीर हानी पोहोचलेली होती, तरीही तो तग धरून जिवंत राहिला, त्या काय होऊ शकते? आन्सर ऑप्शन नंबर 3, मुलाच्या उंचीची वाढ कुंठित होईल. क्वेश्चन नंबर 62. बंडल ऑफ हिज चे जाळे. आन्सर ऑप्शन नंबर 3, फक्त हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या स्नायू तंतूचे असते. क्वेश्चन नंबर 63. जस अशी रासायनिक अभिक्रिया होत राहते, वेळेनुसार तिचा वेग डॅश आन्सर इज ऑप्शन नंबर 1, मंदावतो. क्वेश्चन नंबर 64. नैसर्गिक रबर हा एक डॅश चा पॉलिमर आहे. आन्सर ऑप्शन नंबर 2, आयसोप्रिन. क्वेश्चन नंबर 65. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? नंबर अ, विशेष आर्थिक क्षेत्रातील उत्पादकांना ज्या सूट सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात नाही, परंतु निर्यात प्रोत्साहनार्थ व पायाभूत सुधारणांकरिता दिल्या जातात. नंबर ब, तसेच त्या कोणत्याही कामगार विषयक आदेश निर्देशन या कायद्यासंदर्भात नाही. आन्सर ऑप्शन नंबर 2, फक्त ब. क्वेश्चन नंबर 66. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, सुक्रोज. क्वेश्चन नंबर 67.
इतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगभरात खळबळ उडाली. नंबर ओ, हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो. नंबर ब, न्यूट्रॉन बॉम्बने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते. वरील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर टू, फक्त ब. क्वेश्चन नंबर 68, एका साधारण प्रौढा करता पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? नंबर ओ, रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिलीग्राम परसेंट पर्यंत असावयास हवे. नंबर ब, जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोज प्रमाण 140 मिलीग्राम परसेंट पावितो असावयास हवे. आंसर ऑप्शन नंबर टू, फक्त ब. क्वेश्चन नंबर 69, फायर एक्सिटविशर म्हणून कशाचा उपयोग होऊ शकतो? आंसर आहे ऑप्शन नंबर थ्री, वरील दोन्ही मीन्स नंबर वन कार्बन डायऑक्साइड आणि बीसीएफ, नंबर टू सीबी आणि सीटीसी. आंसर आहे ऑप्शन नंबर थ्री, वरील दोन्ही. क्वेश्चन नंबर 70, पुढील भारुडाशी कोण संबंधित आहे? अग ग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, आता काय मी करू विंचू चावला, अग विंचू चावला, अग बया बया विंचू चावला. आंसर ऑप्शन नंबर फोर, एकनाथ. क्वेश्चन नंबर 71, खालील राज्यापैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही? आंसर आहे ऑप्शन नंबर फोर, राजस्थान. क्वेश्चन नंबर 72, खालील विधाने विचारात घ्या. अ, 1935 कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. क, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर वन, अ आणि ब. क्वेश्चन नंबर 73, जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? आंसर आहे ऑप्शन नंबर टू, राज्यसभेचे उपाध्यक्ष. क्वेश्चन नंबर 74, खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही? अ, घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खासगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. ब, घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर, वरीलपैकी एकही बरोबर विधान बरोबर नाही. क्वेश्चन नंबर 75, कॅन्सर. क्वेश्चन नंबर 76, खालील विधाने विचारात घ्या. अ, अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. ब, अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकाळापासून लागू होऊ शकतो. क, राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर, अ ब आणि क हे तिन्ही विधाने बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 77, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री, समान नागरिक कायदा. क्वेश्चन नंबर 78, खालील विधाने विचारात घ्या. अ, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच सदस्य असले पाहिजे. ब, भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री, दोन्ही अ आणि ब हे विधान बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 79, नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. अ, निरंकुश नकाराधिकार याची जोडी आहे विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे. ब आहे गुणात्मक नकाराधिकार याची जोडी आहे नंबर तीन कायदे मंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मत करू शकते. क, तात्पुरता नकाराधिकार याची जोडी आहे सेकंड कायदे मंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते. ड, पॅकेट नकाराधिकार पॉकेट नकाराधिकार याची जोडी आहे विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे अथवा ते परत न पाठवणे.
याचा आंसर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 80, खालील विधाने विचारात घ्या. अ राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. ब राज्यपालांच्या नियुक्ती बाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली. क 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपाला संबंधी करण्यात आलेली नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर 4, अ ब आणि क. क्वेश्चन नंबर 81, भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर 3, घटक राज्याचे राज्यपाल. क्वेश्चन नंबर 82, पुढील पुरुष व महिला यांच्या क्षेत्रात महान आहेत किंवा होत्या, त्यातील कोण डावखोरे नाहीत नव्हते? आंसर आहे ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी कोणीही नाही. क्वेश्चन नंबर 83, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले? आंसर आहे ऑप्शन नंबर 3, दक्षिण आफ्रिका. क्वेश्चन नंबर 84, जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर 2, इटली. क्वेश्चन नंबर 85, भारतीय लष्कराच्या मूलभूत रणांगण संरचनेबाबत जोड्या लावा. एकीकडे संघटन आहेत आणि एकीकडे प्रमुख पदी आहेत. अ बटालियन, ब डिव्हिजन, क प्लटून, ड कंपनी. प्रमुख पदी आहेत, नंबर 1 मेजर जनरल, सेकंड आहे मेजर अथवा कॅप्टन, थर्ड कर्नल आणि फोर्थ आहे कॅप्टन किंवा लेफ्टनंट. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 86, रिकामी जागा यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, सर विन्स्टन चर्चिल. क्वेश्चन नंबर 87, फक्त रिकामी जागा हा खंड वाळवंटाशिवाय आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, युरोप. क्वेश्चन नंबर 88, केंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? आन्सर नंबर ऑप्शन 2, फक्त ब म्हणजेच केंद्राचे वित्तीय स्त्रोत लवचिक नाहीत, हे ऑप्शन खरे नाही. क्वेश्चन नंबर 89, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, विशेष सुरक्षा गट हा विशिष्ट स्थळांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो, हे विधान चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 90, विवाहित मुलीकरिता त्यांच्या माहेरच्यामार्फत साजरा केला जाणारा निग्नोल चाकोबा हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, मणिपूर. क्वेश्चन नंबर 91, थिल्लान्ना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, भरतनाट्यम. क्वेश्चन नंबर 92, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, तामिळनाडू. क्वेश्चन नंबर 93, द मेकिंग ऑफ द महात्मा चे निर्देशन कोणी केले? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, श्याम बेनेगल. क्वेश्चन नंबर 94, परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, क अ ड आणि ब, म्हणजेच बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि बेसबॉल. क्वेश्चन नंबर 95, सायना नेहवालबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ आहे, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ब आहे, ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. यामध्ये चुकीचे विधान आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, दोन्हीही नाहीत. क्वेश्चन नंबर 96, म्यानमारमध्ये 2015च्या राष्ट्रीय निवडणुकांनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील रिकामी जागा टक्के जागा स्वतः करताच राखून ठेवल्या आहेत. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 25% जागा राखीव ठेवल्या आहेत. क्वेश्चन नंबर 97, टाईम मॅगझिनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जॅकी कॉलिन्स असा केला होता.
जॅकी कॉलिन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते. ते कोणते? आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मेन. क्वेश्चन नंबर 98, इतक्यात उमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले, त्यांच्याबाबत काय खरे नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ते मॅकेनाज गोल्ड मधील मॅकेना होते. क्वेश्चन नंबर 99, त्या राज्याचे नाव सांगा ज्या राज्याने उंचीने 4 फूट पेक्षा कमी असलेल्या 21 वर्षावरील लोकांची मोजणी केली व त्यांना ₹800 दर महिना आर्थिक सहाय्य देऊ करून इतर राज्यासाठी आदर्श घालून दिला. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, उत्तराखंड.